हातकणंगले तालुक्यातील नरंदे इथल्या गिड्डे ओढ्याला पूर आल्यानं शुक्रवारी दानोळीतील आनंदी गणेश राजमाणे या वाहून गेल्या आज सकाळी महिलेचा मृतदेह सापडला याच ओढ्यातून वाहून जाणारे आणखी चार जण मात्र वाचले आहेत शुक्रवारी सायंकाळी नरंदे बाहुबली कुंभोज परिसरात विजांच्या कडकडाटासह प्रचंड पावसाला सुरुवात झाली ढगफुटी झाल्यानंच काही वेळातच नाले आणि ओढे यांना महापूर आला दरम्यान दानोळी गावातील आनंदी गणेश राजमाने सदाशिव थोरात रमेश सांगोले लक्ष्मीबाई कोळी दादासो गुरुजी क्षीरसागर हे पाच जण नरंदे इथल्या प्रवीण गिड्डे यांच्या शेतामध्ये कामासाठी आले होते सायंकाळी काम आटोपून परत जात असताना गिड्डे मळ्यानजीक असणाऱ्या ओढ्यामधून घाई गडबडीनं हे शेतमजूर जात होते सुरुवातीला एक महिला आणि दोन पुरुष ओढ्यात उतरताच पाण्याचा दाब वाढल्यानं हे तिघेजण वाहून जाऊ लागले काठावर असणारे अन्य दोघांनी प्रचंड आरडाओरडा केला तोपर्यंत यातील दोन पुरुषांनी एक किलोमीटर अंतरावर झाडाच्या फांदीला पकडून आपला जीव वाचवला तर एकोणचाळीस वर्षीय महिला आनंदी गणेश राजमाने यांचा थांगपत्ता लागला नव्हता परिसरातील नागरिकांनी शोध मोहीम जारी केली पण प्रचंड पाऊस आणि अंधार असल्यानं शोध मोहिमेत अडचण येत होती रात्री उशिरा तलाठी सूरज माने आणि सरपंच रवींद्र अनुसे यांनी शोध मोहीम थांबवली आज सकाळी आळते इथल्या जीवन ज्योती रेस्क्यू फोर्सचे सुनील जाधव दीपक पाटील सरपंच रवींद्र अनुसे पोलीस पाटील वैभव भंडारी तलाठी सूरज माने नबीसाब मुल्लानी यांच्यासह नरंदे आणि दानोळीतील कार्यकर्त्यांनी शोध मोहीम सुरू केली सकाळी साडेआठच्या दरम्यान या महिलेचा मृतदेह हो, केंदाळामध्ये अडकलेला आढळला रितसर पंचनामा करून मृतदेह हो, नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला